दोन प्रकारची लोक असतात. काही लोकांना बोलण्यात रस असतो, काही लोकांना ऐकण्यात रस असतो. तुम्ही ठरवलं पाहिजे की कोणतं शहाणपणाचं आहे. काही लोकांना व्यक्त होण्यात रस असतो, काही लोकांना जाणण्यात रस असतो. इट इज परसेप्शन विच एनहान्सेस युअर लाईफ. तुमचं जीवन जाणीवेमुळे किंवा बोधशक्तीमुळे समृद्ध होतं, अभिव्यक्तीमुळे नाही. मला माहिती आहे तुम्ही लोक फ्रॉइडला खूप मानता, कारण आधुनिक मानस शास्त्र आणि मानसोपचार असं म्हणू लागले की तुम्ही व्यक्त झालं पाहिजे, नाहीतर तुम्हाला वेड लागेल. तुम्ही तुमचा वेडेपणाच व्यक्त कराल. तो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे जगातला. सगळेजण जगामध्ये त्यांचा वेडेपणा व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. सगळेजण जगामध्ये त्यांच्या मर्यादा व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. सगळेजण जगामध्ये त्यांचे पूर्वग्रह आणि मतं व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. ह्या अभिव्यक्तीचा काय उपयोग आहे मी म्हणतोय. पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे, तो थोडा जास्त सुखद वाटतो या सगळ्या मनुष्यांच्या ट्विट्सपेक्षा. आता अभिव्यक्ती म्हणजे जीवन खर्च केल्यासारखं आहे. तुम्ही खर्च करताय. Perception is enhancement of life. बोध म्हणजे तुमचं जीवन समृद्ध होतंय. तुमचं जीवन ते आणखी समृद्ध करण्याबद्दल असलं पाहिजे, खर्च करण्याबद्दल नाही. मला तुम्ही ह्याकडे पाहायला हवंय. ह्या क्षणी तुमच्या आयुष्यात नुसतं शांत बसून ह्याकडे पहा. त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्यातून व्यक्त झाल्यात, त्याचा सामाजिक संदर्भ काढून टाका. नुसतं जीवन म्हणून त्याकडे पहा. तुमचा एक दिवशी जन्म झाला आणि एके दिवशी तुम्ही मरणार. याच्यामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी बोलल्या, केल्या, व्यक्त केल्या, त्याचा काय अर्थ आहे? जीवनासाठी त्याचं काय मूल्य आहे? एकतर तुमच्या जीवनासाठी किंवा इतर कुणाच्या जीवनासाठी. ठीक आहे, ह्या क्षणी मी काहीतरी बोलून इथे कुणाला तरी प्रभावित करू शकतो. कदाचित मी लहान मुलाला काहीतरी शिकवू शकतो आणि बरं का त्याला मदत करू शकतो, आणखी शिकायला, चांगलं जगायला, जे काही. पण अस्तित्वाच्या दृष्टीने, जीवनाचा एक अंश म्हणून ह्याचा काय अर्थ होतो? ज्या सगळ्या गोष्टी मी व्यक्त केल्या त्यांचा काहीच अर्थ होत नाही. पण ज्या सगळ्याचा तुम्हाला बोध झालाय, ते ह्या जीवनाला खूप लांबवर घेऊन जाईल. ज्या थोड्या कशाचा तुम्हाला बोध झाला असेल, ते जर तुम्हाला अभिव्यक्त करायचं असेल, तर मी म्हणेन जरा थांबा. ही अस्वस्थता बरं का जगभरात पसरली आहे. ते पूर्वी फक्त अमेरिकेत होतं, पण आता ते सगळीकडे. सगळेजण अस्वस्थ आहेत. विशीचे होण्याआधीच त्यांना सगळं करून संपवायचंय. जे सगळं काही तुम्ही करू शकता आयुष्यात ते करून झालं पाहिजे, कारण भयंकर अस्वस्थता आहे. काहीतरी भीती आहे की तुम्हाला अभिव्यक्ती मिळणार नाही. अभिव्यक्ती मिळणार नाही अशी भीती असण्याची गरज नाही, कारण जर तुम्हाला अगदी गहन बोध झाला, मग तुमची अभिव्यक्ती शब्दातून होत नाही, कृतीतून होत नाही, ती आकाशीय अभिव्यक्ती होते आणि तीच अभिव्यक्ती टिकते. आज माझ्या अनुभवामध्ये जर मी इथे नुसतं बसून राहिलो, तर माझ्यासाठी आदियोगी असो किंवा श्रीकृष्ण किंवा बुद्ध किंवा कुणीही, जे कुणी योगी त्यांच्या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे जगले, ते माझ्यासाठी इथे वर्तमानात उपस्थित आहेत. ते तिथे जिवंत आहेत, ते भूतकाळातले नाही आहेत. जेव्हा मी त्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा मी ते इथेच असल्यासारखे बोलतो, कारण ते इथेच आहेत. जर तुम्ही तुमच्या भौतिक शरीराने कृती केली, तर तिचा थोडा माग राहतो अस्तित्वामध्ये आणि तो नाहीसा होतो. जर तुम्ही तुमचं मन वापरून काहीतरी शक्तिशाली केलं, तर त्याचा आणखी मोठा माग राहतो, पण काही वेळाने तो सुद्धा पुसून जाईल. जर तुमची भौतिक ऊर्जा ठराविक प्रकारे स्पंदू लागली, तर तिचा पुष्कळ मोठा माग राहतो, ज्याचा जीवनकाळ पुष्कळ जास्त असतो, पण त्यानंतर तो जातो. पण जर तुम्ही असं काहीतरी केलं जे त्याच्या पलीकडे, जर तुम्ही तुमच्या मूलभूत चेतनेसोबत काहीतरी केलं, मग त्याचा जो माग राहतो तो कायमसाठी असतो. जेव्हा ही पृथ्वी नष्ट होईल, बरं का, ह्या सूर्यमालेचा एक जीवनकाळ आहे, जेव्हा ती स्वतःमध्ये कोसळेल किंवा तिचा बाहेर स्फोट होईल, ज्या कुठल्या प्रकारे होईल, तर ही पृथ्वी नाहीशी झाली तरी
जे काही ठराविक लोक सोडून गेलेत ते नाहीसं होणार नाही. तुम्ही मार्कंडेयाबद्दल ऐकलंय? मार्कंडेय ही सूर्यमाला नष्ट झाली तेव्हासुद्धा जिवंत राहिला आणि पुन्हा आला. कारण जे काही तुम्ही तुमची चेतना वापरून करता ते भौतिकाच्या मृत्यूने मरत नाही. जेव्हा मी भौतिकाच्या मृत्यूबद्दल बोलतो तेव्हा ते एका व्यक्तीच्या मृत्यूबद्दल नाही आहे. ही सूर्यमाला नष्ट झाली तरी, हे ब्रह्मांड नष्ट झालं तरी, जेव्हा ही आकाशमाला नष्ट होईल, तुमच्या चेतनेच्या पातळीवर तुम्ही जे काही केलं ते मरणार नाही. ते कायमस्वरूपी एक माग सोडून जाईल आणि ते कायम उपलब्ध राहील कुठल्याही जीवासाठी, कुठल्याही प्रकृतीच्या, ज्याच्याकडे तशी आवश्यक बोधशक्ती असेल त्या जीवासाठी ते कायमच उपस्थित असेल. तर तुमचं जीवन अभिव्यक्तीवर केंद्रित करू नका, ते वाया जाईल. बोध, हे जीवन बोध घेण्यामध्ये गेलं पाहिजे. सगळी साधना बहुतांशी बोधशक्ती वाढण्याकडे केंद्रित आहे. आत्ता सध्या एक टीचर ट्रेनिंग प्रोग्राम चालू आहे. आम्ही त्यांना असं काहीतरी व्यक्त करायला सांगतो आहे जे त्यांना माहीतही नाही आहे. हा धोक्याचा प्रदेश आहे. मी त्यांना सतत सावध करतो आहे. एक शिक्षक नेहमी सावध असला पाहिजे, नाहीतर अज्ञानाला ज्ञानाचं रूप मिळेल, जे खूप खूप धोक्याचं आहे. जे सगळीकडे घडतंय हेच तर पुस्तकं आणि इंटरनेट लोकांसोबत करतायत. काहीच माहीत नसताना तुम्हाला सगळं काही माहिती आहे, ठीक आहे. तर जर तुम्हाला तुमचं आकाशीय अस्तित्व घडवायचं असेल तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची उपस्थिती तुमच्या आयुष्यात प्रखर व्हायची असेल तर एक गोष्ट म्हणजे लोक वर्षानुवर्ष मौनात का जातात ते ह्यासाठी की काहीच अभिव्यक्ती नाही, फक्त बोध. कारण तुम्ही काय व्यक्त करणार आहात जरा ऐकूया. सृष्टी आणि सृष्टीच्या स्रोताला काय म्हणायचं आहे ते आपल्याला ऐकावं लागेल. आपल्याला बोध झाला पाहिजे, व्यक्त करणं नाही. तर साधनं ही पुष्कळ प्रमाणात 95% बोधशक्तीवर केंद्रित आहे. जर तुम्हाला ती अभिव्यक्तीवर केंद्रित करायची असेल तर आपण सहज ते करू शकतो. पण लोक त्यांच्यातल्या सर्व प्रकारच्या कमतरतांना अभिव्यक्ती देऊ लागतील. तुमच्या ज्या काही मर्यादा आहेत त्यांना अभिव्यक्ती न मिळालेली चांगली, कारण ते तुमच्या आजूबाजूला सगळं काही दूषित करतं. मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही वाईट विचार, वाईट भावना, वाईट ऊर्जा प्रसारित करणार आहात. नाही, लिमिटेडनेस इज द बिगेस्ट पॉइजन. सीमित असणं हे सर्वात मोठं विष आहे. असं नाही आहे की तुम्हाला काहीतरी नकारात्मक करायला पाहिजे. तुमच्या मर्यादाच तुमच्या दुःखांचं मूळ आहेत. मर्यादा ज्या लोकांनी प्रसारित केल्यात, मर्यादित स्वरूपाचे विचार, मर्यादित स्वरूपाच्या भावना, मर्यादित स्वरूपाचे अनुभव, हे मनुष्यांनी ग्रहण केलेलं सर्वात मोठं विष आहे. त्याला जेवढी कमी अभिव्यक्ती मिळेल तेवढं चांगलं. जर त्याला काहीच अभिव्यक्ती मिळाली नाही तर उत्तम. लोक इथे 25 वर्षांपासून साधना करत आलेले आहेत. आम्ही त्यांना एकदा सुद्धा बोलू देत नाही, कारण त्यांना व्यक्त होण्याची गरज नाही. त्यांना त्यांची बोधशक्ती आणखी गहन करत गेलं पाहिजे. कारण तुम्हाला ज्याचा बोध व्हायला पाहिजे ते अब्जावधीपट, कितीतरी अब्जावधीपट मोठं आहे. तुम्ही जे काही व्यक्त करू शकाल त्याच्या तुलनेत